आणि भाऊ म्हणतात की तुम्हीच तयार होताय आणि आमच्या बायकोला कसं काय तयार करत. तो काय मेनू बनवायचा त्यासाठी तर बदाम काजू चारोळी. काजू थोडासा क्रंची हवा याच्यामध्ये म्हणून हे थोडं ओबडधोबड पण ठेवलंय. नमस्कार, आपल्या चॅनलवर जाणकी एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे आपल्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि त्यासाठी केस वगैरे पण धुतलेत मी आणि खूप एक्साइटिंग असा व्लॉग असणार आहे कारण की आईंना मी एक छानशी म्हणजे नऊवारी साडी जी असते ना पेशवाई तर ती वेअर करायला लावणार आहे. त्याचं ब्लाऊज पण स्टिच करायला टाकलेलं तर ते थोड्या वेळात येईलच. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणाल की स्त्री आणि श्रीमान सरकार कसं काय इंट्रोला नाही, तर स्त्री गेल्या शाळेमध्ये आणि श्रीमान सरकार काही साहित्य आणायला गेलेत जे काही फुलं वगैरे लागतात तर ह्याच्यासाठी आपल्याला काही लुटाच्या वस्तू तर आणलेल्या आहेत पण तरीसुद्धा एक्स्ट्रा जर लेडीज आल्या तर त्यासाठी प्रीप्लॅन असावा म्हणून काही वस्तू वगैरे ते घेऊन येतात. तर मी घरातल्या जे काही रुटीन आहे ते आवरून घेते. पाहू शकता नुसतं असे केस वगैरे धुतलेले आहेत मी आता. आणि हे जे तुम्हाला दिसत आहे तर काय झालं म्हणाल तर आईनं काल थोडंसं वेगळा मेकओवर केला आईंचा. त्यांना मेहंदी वगैरे लावली आहे केसांना त्यामुळे माझ्या हातावर थोडा रंग सुटलेला आहे तर तो थोड्या वेळाने काही निघून जाईल वॉश कपडे वगैरे धुतल्यानंतर, कारण भरपूर कामं असतात घरात आणि ते रुटीन करत करत सगळं क्लीन आउट होऊन जातं. तर चला मग आता जास्त बडबड न करता पुढे ब्लॉग खूप एक्साइटिंग असणार आहे त्यामुळे पाहत राहा कारण आईंचा लुक सगळ्यात अट्रॅक्टिव्ह होणार आहे असं मला वाटतंय. फक्त त्यांनी मला थोडंसं सपोर्ट करावा कारण की माझी इच्छा आहे त्यांना त्यांचा मेकओवर करायचा पण त्या तितक्या जास्त म्हणजे हे नाही आहेत त्यांना आवडत नाहीत या गोष्टी. पण बघू भाऊंना सांगून जर झालं तर पॉसिबल ठीक नाही तर साडी तर त्यांना मी वेअर करायला लावणारच आहे. तर काय वाण असणार आहे किंवा कसा काय आजचा ब्लॉग असणार आहे कोण कोण येणार आहे स्त्री हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. आणि काही आणखी पुढे एक्साइटिंग अशा गोष्टीसुद्धा प्लॅन केलेल्या आहेत सो स्टे ट्यून. चला आवरते मी पटापट आता काम. तर आता पटकन कपडे धुवून घेते मी आणि माझा पण वेगळा लुक असणार आहे कारण मी कधी वेअर केलं नाही अशी साडी आलेली आहे गिफ्ट सुरेखा ताईंकडनं. स्टिचिंग सुरेखा तुम्हाला माहिती आहे ताई कुठलाच ते काय म्हणतात पतली. हां तर मग छान असं पार्सल आलेलं आहे माझ्यासाठी पण गिफ्ट तर ते मी वेअर करणार आहे आजच्या दिवशी. बघा सरकारांनी मला गिफ्ट दिलं नाही म्हणून ताईंनी पाठवलं. माझ्यापेक्षा भरपूर लोक प्रेम करतात ग आपल्या युट्यूब फॅमिलीचे तुला त्यामुळे माझं प्रेम कमीच वाटणार. आटोपलं ना माझं रुटीन की मी चालू करते कारण आज रुटीन दाखवत नाही बसणार आहे. आज भरपूर काही छान दाखवण्यासारखं नंतर आहे त्यामुळे रुटीन नंतर कधीतरी आणि नेहमी तर मी दाखवतच ना त्यामुळे आता त्यानंतर डिरेक्टली जेव्हा आम्ही तयारीला लागू ना तिथून दाखवतो. आणि विशेष म्हणजे आहे ना तुला आणि आईला गजरेची पण सोय केली. थँक्यू. मी मागितले होते तुम्ही मनाने आणले काय पण मी तर ग्रामीण भागात उपलब्ध करून द्यायचं कौशल्य आहे की माझं पण काहीतरी. थँक्यू. आपल्याला साहित्य घेऊन पाहू शकताय आपल्याला जो काही मेनू बनवायचा आहे त्यासाठी तर बदाम काजू चारोळी आणि पिस्ता सुद्धा आणलेला आहे. तर हे सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत पण तत्पूर्वी रोस्ट करायचे आहेत. WET 28 तर आता हे जे बदाम काजू मनुके पिस्ता आहे ना आणि शिवाय हे विलायची ते सगळं अगोदर थोडं हलकंसं रोस्ट करून घेते. त्यानंतर हे अशा पद्धतीने बारीक करण्याचा प्रयत्न केलाय मी काही थोडा क्रंच असावा म्हणून आणि चारोळी सुद्धा आहेतच त्यासाठी. पण तरी सुद्धा हे बारीक बुकटी केली ना जास्त असं भाजून की मग काय होतं माहिती का घट्ट असर होतं दूध असं नाही का. आपण ह्याला करतो बघा कोजागरी पौर्णिमेला तशा पद्धतीने. तर हे भाजून घेते हलकसं भाजून घेते. गॅस ऑन केला आहे त्याच्यावरती कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये तुम्हाला दिसत असेल तर ड्रायफ्रुट्स जसं की बदाम असेल काजू पिस्ता ह्या सगळ्या गोष्टी अगदी हलकंसं आपल्याला हे रोस्ट करून घ्यायचं आहे जस्ट परतून घ्यायचं.
ड्राय फ्रुट्स आता मी उतरवून घेतले आणि त्याच्यामध्येच वेलची टाकली ही सुद्धा हलकीशीच परतून घ्यायची आणि त्यानंतर लगेचच काढून घ्यायची. जास्त भाजायचं नाही आहे आपल्याला हे, फक्त थोडंसं. आणि त्यानंतर इथं तुम्हाला दिसत असेल तर पिस्ता वगैरे पण कट करून घेतलेला आहे. हे सगळे भाजलेले जे इन्ग्रेडियंट आहेत ते आपल्याला एका जारमध्ये काढायचे आहेत, मिक्सर जारमध्ये. आणि वेलचीसुद्धा सोलून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला म्हणजे तो स्वाद जो आहे वेलचीचा तोसुद्धा याच्यामध्ये यावा या हिशोबाने. आणि आता हे मिक्सरला फिरवून घेत पसारा काढलाय तुम्हाला दिसत असेल. आणि या बाजूला पण थोडंसं हे कवर केलंय. आणि आता हे स्वच्छ झाडून वगैरे घ्यायचं म्हणजे आणखी छान वाटतं. आणि त्यासोबतच अंगणात पण मला रांगोळी वगैरे काढायची, तर पुढे तुम्ही पाहालच. आता इथं सरफेस तेवढा छान नाही आहे, म्हणजे चढ उतार आहे, समांतर असा पृष्ठभाग नाही, त्यामुळे मग आता मी जसा आहे तसा जुगाड करणार. जवळपास प्रत्येक होममेकर आपल्या घरासाठी डेली बेसिसवर हे काम करत असते की एक अंगण प्रसन्न वाटावं, कोणी घरी येतं तर ते एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते या हिशोबाने. आणि सण समारंभ असल्यास तर आपला एक वेगळाच उत्साह असतो की नाही मला खूपच छान काढायचं. तर माझ्याकडे इथे चाळण्या वगैरे जास्त काही नव्हत्या, तर मी पिठाची चाळणी घेतली रांगोळी काढण्यासाठी जी खराब झालेली. आणि चहाची जुनी गाळणी असते ना, चहा गाळणी, ती घेतली आहे. आणि इथं स्क्वेअर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथं बऱ्याचशा गोष्टीच्या मर्यादा पडतात, कारण कोल्हापूरमध्ये सगळं साहित्य माझ्याकडे रांगोळीचं पर म्हणजे साचे वगैरे पण इथं नाही आहेत. तर इथं एक साडीचा पदर काढण्याचा प्रयत्न केला आहे मी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्व सुवासिनी ज्या असतात तर त्यांचा दागिणा किंवा जे काही आपण सौभाग्याचं लेणं लेतो तर ते सगळं इथं इन्क्लूड करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. अकॉर्डिंग टू हळदी कुंकाची थीम त्यानुसार काही करण्याचा माझा प्रयत्न आहे. ज्या दिवशी हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो ना त्या दिवशी एक वेगळंच बर्डन आल्यासारखं असतं आपल्या सगळ्या जणींना असं मला वाटतं. बरं का, मला तरी येतं की म्हणजे नाही का सगळं छान तर झालं पाहिजे आणि रांगोळी पण सुंदर यायला पाहिजे, आपण पण छान दिसायला पाहिजे, घरात जो काही आपण पदार्थ बनवणार आहोत तो पण भारी व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टीचं इनडायरेक्टली आपल्यावरती कुठेतरी लोड आल्यासारखं होतं. असं किती जणींच्या बाबतीत झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आता हलव्याचे दागिने काढून घेते मी. कानातले जे असतात ते नथ, त्यासोबत गळ्यातला आणि आणखी बांगड्या सुद्धा मी इथं काढून घेतलेल्या आहेत. आणि शक्यतो असं धावपळ होऊ नये याकरता रांगोळी लवकर काढून घेतलेली बरी. पण लहान मुलं असतील तर ती पण भीती असते की ते मोडतील वगैरे म्हणून. आणि खूपदा आपण काढतो रांगोळी आणि अनावधानाने ती मोडली तर खूप वाईट वाटतं, कारण एवढी मेहनत घेतलेली असते. तर इथं हळदी कुंकू, त्यासोबत आपले जे तिळगुळ असतात ते सुद्धा मी ठेवलेले आहेत. आणि जे लुटायला साहित्य असणार आहे त्यातलंच एक गोष्ट इथं ठेवली आहे मी. आणि इथं छानपैकी फुलं जी असतात त्याच्या मदतीने हे डेकोर करण्याचा प्रयत्न करते. खरं सांगू का, इथं जर थोडीशी फरशी असती किंवा हेच समांतर असं पृष्ठभाग असताना तर आणखी सुंदर हे होऊ शकलं असतं. पण इट्स ओके, तरीसुद्धा बरी आली असं मला वाटतं. जरी एकदम टॉप क्लास नसली आली तरी आपला कार्यक्रम साजरा होतो आहे ना आणि तो छान पद्धतीने म्हणजे एक फील येतो आहे ना सणाचा, तर ते सुद्धा पुरेसं आहे असं म्हणून. निगेटिव्हिटीला गेट आउट आणि पॉझिटिव्हिटीला कमीन असं म्हणायचं. आणि आता त्याच्या भोवती विड्याची पानं ठेवून हे सुंदर डेकोर करण्याचा प्रयत्न करते. आज बघा मसाला दूध बनवायचा आमचा प्लॅन आहे, त्यासाठी मसाला दाखवा मग अशीच मी बनवून ठेवला होता आणि आईने मिक्सर मधून काढला आहे बघा. आणि हे पातेलं घेतलं, याच्यामध्ये 5 लिटर तरी इझी बसते. आणि आई हे तापायला ठेवतात, त्यानंतर मग साखर वगैरे घालून हे थोडं साठू देऊ आणि त्यानंतर आपण मसाला ऍड करू याच्यामध्ये. तर आता सगळे पॅक त्याच्यामध्ये साखरे. मग अशी श्रीमान सरकारांनी आणलेली जी फुलं होती तर ती पण इथं ठेवली आहेत मी. आणि थोडासा गोलाकार यावा या हिशोबाने हे सजवलं. मस्त अशी रांगोळी झाली आहे, पानांचा पण यूज केलाय, फुलांचा पण केलाय. आणि इथं हळदी कुंकू आहे असं, त्यासाठी हळदी कुंकू आणि तिळगुळ तर इथलं आवरलंय. आता माझा अवतार तुम्हाला दिसत असेल, आईना पण तयार करायचं, मला पण व्हायचंय. तर आता चला पटकन रेडी होत. तसं दूध गरम होतंय, याच्यामध्ये आता साखर वगैरे घालायची. आणि मी पण चेंज करणार आहे साडी, आई पण करणार आहेत. आणि आईंचा लुक स्पेशल असणार आहे, त्यामुळे तुम्हाला खूप भारी वाटणार आहे ते. आणि भाऊसुद्धा मोस्ट वेटेड आहेत की बघूया कशी दिसते ती म्हणून, कारण त्या तयारच होत नव्हत्या. कसं तरी भाऊंनी त्यांना तयार केलंय की नाही तू थोडा वेळ एक फोटो काढेपर्यंत घाल, त्यानंतर पाहिजे तर चेंज कर असं म्हणून कसं तरी त्या कन्व्हिन्स झाल्यात. त्यामुळे तर नऊवारीमध्ये आई कशा दिसतात त्याही तुम्ही पाहाल. आणि चला आता तयार होत आम्ही, कारण बराच वेळ झाला असंही आम्हाला लेट झालाय.
सो दूध पण रेडी होतंय आणि बाकीच्या पण गोष्टी आवरतात आता आम्ही, त्यामुळे आता तयार होतोय. चला साखर मस्त उकळ आहे ना. तयार होते मी आणि फायनली आईचं ब्लाउज पण मिळालंय. आईने वेळ शिवायला टाकलेलं काल रात्री आणि दिले शिवून. जवळच आमच्या म्हणजे माझ्या जावेची मुलगी श्रद्धा शिवते तिने, तर चला आता पटकन आवडते आणि भेटते आईला पण तयार करायचं. आपल्याला छान पैकी मसाला मिसळायचा, काजू बदाम पिस्ता सगळं याच्यामध्ये आहे आणि पूर्ण मिक्स करायचं. आई पिस्ता द्या त्याच्यात. ब्लाउज एकदम परफेक्ट आलाय. आता आणखी साडी घालायची, साडी नेसायची आणि मला पण साडी चेंज करायची आहे. आणि भाऊ म्हणतात की तुम्ही तयार होताय आणि आमच्या बायकोला कसं काय तयार करत. बायको ऐकतच नाही काय करू, मला धर्म संकट पडले. तर भाऊ तुम्ही धरून ठेवा म्हणजे मग मी मेकअप करते. तर चला आता त्यात पिस्ता आहे हा, तर हा याच्यामध्ये ऍड करू आपण. आणि त्यासोबतच चारोळी ज्या आहे त्या आपण याच्यात टाकूया, म्हणजे मी साडी वगैरे वेअर करेपर्यंत ते होऊन जाईल. हो है ना, मस्त पैकी किती छान दिसतं. काजू थोडासा क्रंची यावा याच्यामध्ये म्हणून हे याच्यात थोडं ओबडधोबड पण ठेवलंय. आणि आपण लिक्विड म्हणजे एकदम पेस्ट पण केली होती मग अशी नाही का भुकटी पावडर सारखी, आता छान मिक्स करून घेते मी. आणि थोडस झाकून ठेवते बारीक काचेवरती आणि थोड्या थोड्या वेळाने ढवळत राहते.